देवेंद्र फडणवीस ने औरंगजेब और मुसलमानों पर दिया बड़ा बयान। औरंगजेब हमारा नेता कैसे हो सकता है? हमारे नेता तो सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज है। भारत में कोई भी मुस्लिम औरंगजेब का वंशज नहीं है। औरंगजेब हमारे नेता नहीं, हमारे राजा केवल छत्रपति शिवाजी महाराज है। देवेंद्र फडणवीस ने कहा कि जो मुसलमान राष्ट्रवादी है वो औरंगजेब की महिमा मंडन कभी नहीं कर सकता। सुनिए, आता तुम्हाला हे मान्य आहे का, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी फुलं वाहून औरंगजेबाचं महिमा मंडन करणं? पण यांचं बरं, सावरकरांचं नाव काढलं की हे निषेध करतात आणि दुसऱ्या दिवशी चुंबाचुंबी करतात। परत काँग्रेस सोबत युवराज, आदित्य ठाकरे, राहुल गांधीच्या गळ्यात गळे घालून आदल्या दिवशी राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात आणि दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे त्यांच्या गळ्यात गळे घालतात। राजा तर एकच आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्याशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही। आणि माझा सवाल आहे, मला सांगा, आमच्या भारतातले जे मुसलमान आहेत तेही कोणी औरंगजेबाचे वंशज नाहीत? सांगा कोण औरंगजेबाचा वंशज आहे? अरे औरंगजेब आणि त्याचं खानदान ते तिकडनं आलेलं, त्या ठिकाणातन बाहेरून आलेलं, अशा प्रकारचं ते खानदान। त्यामुळे या देशातला जो राष्ट्रवादी मुसलमान आहे, जो राष्ट्रीय विचाराचा मुसलमान आहे, तोही औरंगजेबाला त्या ठिकाणी कधीच मान्यता देत नाही, तोही छत्रपती शिवरायांनाच या ठिकाणी मानतो। आणि आज बाळासाहेब तुम्ही का त्या ठिकाणी जाऊन त्या औरंगजेबाच्या कबरीला त्या ठिकाणी महिमा मंडित करता? ठीक आहे ती कबर आहे, पण माझा सवाल आहे, कारण बाळासाहेब असं म्हणाले, औरंगजेबाने देखील इतके वर्ष या भारतावर राज्य केलं, हिटलरनी देखील त्या ठिकाणी जर्मनीवर राज्य केलं होतं, हिटलरनी देखील जर्मनीवर राज्य केलं होतं। अनेक लोक त्या काळामध्ये हिटलरला देखील देव मानायचे, पण आज हिटलरच्या कबरीवर कुत्रा देखील मुतायला जात नाही, ही हिटलरच्या कबरीची अवस्था आहे। त्यामुळे या ठिकाणी किमान तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे, पण मला प्रश्न विचारायचा आहे उद्धव ठाकरेजींना। उद्धवजी, तुमची आणि बाळासाहेबांची युती आहे, आता तुम्हाला हे मान्य आहे का औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी फुलं वाहून औरंगजेबाचं महिमा मंडन करणं? पण यांचं बरं, सावरकरांचं नाव काढलं की हे निषेध करतात आणि दुसऱ्या दिवशी चुंबाचुंबी करतात। परत काँग्रेस सोबत युवराज, आदित्य ठाकरे, राहुल गांधीच्या गळ्यात गळे घालून आदल्या दिवशी राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात आणि दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे त्यांच्या गळ्यात गळे घालतात। यांना विचार नाहीये, यांना आचार नाहीये, यांना केवळ खुर्ची दिसते, हे केवळ खुर्चीची गणितं करतात। त्यामुळे खुर्चीची गणितं करणाऱ्यांना या ठिकाणी कुठलाही फारा मिळणार नाही। जनसामान्यांकरता काम करणारे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश पुढे चाललाय, त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चाललाय, आणि आता या प्रगतीला या गतीला कोणीही थांबवू शकणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो।